माणसाची आपण आठवण करतो तो दिवस मग आपल्या बाबांची पुण्यतिथी केव्हा कशिकार वाटली नोकरी सौभाग्य असतो म्हणला हा मी अर्ज आणला मुलाला शाळेत नादारी मिळाली कदाचित फी माफ होईल किती त्रास होता तुम्ही यांचा त्रास कसला ही त्यांनी एकमेकांसाठी करायला पाहिजे पालक म्हणले ना तिथे मला वाटतं चुकून तुम्ही सौ म्हणली आहे अनिल झालं का तुम्ही पुन्हा चुकला तुला किती वेळा सांगते गणितात लक्ष घाल म्हणून तुला इंजिनियर व्हायचंय ना नाही मला इंजिनियर नाही व्हायचं मी बाबांसारखा मोठा गळी होणार हा गळी होणार नाही तातडी जात आहे तू का रेखा तू आपले वाचतो आणि तुला गवळी व्हायचं इंजिनियर झालं पाहिजे तुझ्या वडिलांची तशी इच्छा होती आणि मी त्याला तसं वचन दिलेलं मग मी जरूर इंजिनियर आहे पण त्यासाठी तुला गणितात लक्ष घातलं पाहिजे काही काळजी करू नको या अशी परीक्षेत मी गणितात पहिला नाही आलो तर मग मला विचार थोड्याच दिवसात मुलीला फार लळा लागला तुम्ही मुलांचं काय लळा लावला म्हणजे लागतो आणि कुणालाही लळा लागावा अशीच आहे तुमची मुलगी सारं काही आहे तिला फक्त आई नाही दोन ट्रकच्या चक्रीत एका म्हशीचा मृत्यू यांनी विमा उतरला होता तर नाही तिथे झाले आमची गिराकी गिरी सगळी ते विम्याचा वेळ आता तो जरा बाजूला आणि काय करा प्रभाच्या लग्नाचं काहीतरी बघा अनायाच्या सुट्टीत आलाय तो बिचारा अंजलीने किती वर्ष राहायचं आईशिवाय तो लग्नाला तयार नाही त्याला मी काय करू आता नाही मीच लग्न केलं तर पुरे 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 मग विचारांना प्रभाला लग्नाबद्दल तू विचारलास मग काय झालं विचार ते काय नाही तुम्हीच विचारा तुम्ही त्याच्या घरी आणि तू त्याची आई विचार ना हो एरवी बाहेर वाटेल तेवढी बडबड करता आणि त्याला लग्नाबद्दल विचारलं काय झालं तुम्हाला तुम्हीच विचारा मी काय विचारणार नाही हा खुशीत काय चाललंय तुमचं मी सांगते काय तुम्ही बोलताय का आहे आपण हा प्रभाकर तुला काही सांगायचं नाही रे यांना तुला काहीतरी सांगायचं सांगा आता मी तुम्हाला मग सांगतो तुम्ही त्याला विचारा म्हणून पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला पण तुम्ही विचारलं तर काय विचार तुम्हाला दोघा म्हणून काय सांगायचं सांगा अरे दुसरं काय तुझ्या लग्नाबद्दल ठरवून जायचं म्हणजे बरोबर हो ना खरं सांगू का मला एक मुलगी आहे अशा परिस्थितीत एखाद्या कुमारी तिशी लग्न करून तिच्या भावनांचा तकासो नाही करायचा मला क्षमा कर मला अगं वेगळी ताई दे अहो कसली ताई अगं ताई दे ना ताई दे दे कसली ताई ताई दे प्रभाकरच्या लग्नाचं ठरलं ते नाहीतरी काय बोलताय आत्ता नाही म्हणून गेला ना तो तुला जन्माची लेख करायची नाही म्हणजे का त्याला कुमारिकेशी लग्न करायचं नाहीये विधवीशी करायचं हो माझ्या ध्यानात आला हो आणि त्याच्या मला कोण विधवा भरली आहे हे पण माझ्या ध्यानात आलंय कांता कांता काहीतरी काय बडबडताय
तिला दोन मुलं आहेत की आणि आमच्या प्रभाकरला एक मुलगी आहे. बेबे जग बदलते. पूर्वी एक आण्याला शेर मिळणारा गुळ हल्ली शेराला 14 आणे द्यावे लागते. सगळं बदललंय. त्याप्रमाणे आपली मतही बदलायला पाहिजे. किंवा आपली कांता खरोखरच प्रेम आणि सज्जन मुलगी आहे. अहो त्याला पत्नी कसल्यावर माझं काय आई म्हणलं नाही. पुढे कडला त्याच्या लग्नाची वरात माझ्या दारात आली म्हणजे झालं.